महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये नाशिक अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. आज सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचे निकाल 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत. प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला 2रा क्रमांक मिळालाय. 3.5 शक्तिपीठे आणि नारीशक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ 2रा क्रमांकावर राहिलाय, तर उत्तराखंडच्या चित्ररथाला 1रा क्रमांक मिळालाय. 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्र 2रा क्रमांकावर राहिलाय. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह परिसरातील कमाल तापमानात 5 अंशाने वाढ झाली आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. श्रीनगरमधल्या शेर ए काश्मीर स्टेडियमवर भव्य सभा घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रेचा समारोप झाल्याची घोषणा केली. या यात्रेची तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरुवात झाली होती. ही यात्रा 145 दिवस 12 राज्यांमधून निघाली. या यात्रेने तब्बल 4,080 किलोमीटरचा पायी प्रवास केला. त्यानंतर जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे या यात्रेचा समारोप झालाय. गुजरात दंगलीवरील BBC निर्मित लघुपटावर बंदी घालण्यावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. कोर्टात या प्रकरणी 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते ML शर्मा यांनी सोमवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. आपल्या गांधीनगर येथील आश्रमातील शिष्येवर बलात्कार केल्याच्या आरोपात येथील न्यायालयाने आध्यात्मिक गुरु आसाराम बापू याला दोषी ठरवलंय. आता दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उद्या म्हणजे मंगळवारी त्याला शिक्षा ठोठावली जाणार आहे. आसारामचा मुलगा नारायण साई, पत्नी, 4 अन्य शिष्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलंय. मात्र सुनावणीच्या वेळी या प्रकरणाशी सर्व तथ्य तपासून पाहिल्यानंतर आसाराम वगळता अन्य आरोपींना दोषमुक्त करण्यात आलंय. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्यापासून प्रारंभ होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील. मोदी सरकारच्या 2रा कार्यकाळातील तो अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प ठरणार आहे. पाकिस्तानातील पेशावर शहरामध्ये तालिबान यांनी घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान 43 जण ठार झालेत, तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झालेत. आज दुपारी पेशावरमधील मशिदीमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला. यावेळी मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी जमलेल्यांची मोठी गर्दी होती. स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये नागरिक, पोलीस, सुरक्षा रक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. जग्गू आणि ज्युलियट या बहुचर्चित सिनेमातील भावी आमदार हे गाणं उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय अतुलचं धमाकेदार म्युझिक या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. यामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये आणि अमेय वाघचा भन्नाट डान्स पाहायला मिळणार आहे. पुनीत बालन स्टुडिओज निर्मित अमेय वाघ वैदेही यांची सुपर क्यूट जोडी असलेला जग्गू आणि ज्युलियट हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताच्या हॉकी संघाला नुकत्याच ओडिशात पार पडलेल्या विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत अपयश आलं. संघाच्या या सुमार कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिलाय. खरं तर त्यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघाने गेल्या 4 वर्षात चमकदार कामगिरी केली होती. मात्र केवळ विश्वकरंडकात अपयश आल्याने निराश होत रीड यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतलाय.